नमस्कार, तुम्ही पाहताय महाहिट 24 मराठी, आपल्या महाराष्ट्राचं आपलं चॅनेल, आणि मी कल्याणी सावंत तुमचे सगळ्यांचं फिल्मी कट्टामध्ये स्वागत करते. आज फिल्मी कट्टामध्ये फ्लिकर या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी राजवीर सरकार, तन्वी किशोर आणि या फिल्मचे डिरेक्टर अमोल पाडावे आलेले आहेत. या फ्लिकर या फिल्म बद्दल आज आपण खूप चर्चा करायची आहे. तर पहिला क्वेश्चन माझा राजवीर सरकार यांना आहे. फिल्मचं शूटिंग सुरू आहे, राईट? सो ही तुमची डेब्यू फिल्म आहे, सो एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे कसं फील होतं तुम्हाला? एक्सपिरियन्स खूपच चांगला राहिला याबद्दलचा. आतापर्यंत खूप काही आम्ही म्हणजे प्रॉब्लेम सुद्धा फेस केले, काही अडचणींवर मात करून हे शूटिंग पूर्णपणे म्हणजे होईल अशा प्रकारे चालू आहेत सगळ्या गोष्टी आतापर्यंत. आणि इन बिटवीन शूटिंग मध्ये खूप साऱ्या मौज मजा पण झाल्या म्हणजे अशा सगळ्या गोष्टी. एखादी गोष्ट तुम्ही शेअर करू शकता का आमच्यासोबत, अशी फनी असेल, जी धमाल मस्ती तुम्हाला आठवत असेल, लाईक दॅट? वर्कशॉप ज्यावेळी आमचे झाले बॉम्बेमध्ये, त्यावेळी आम्ही खूप सारा म्हणजे फन मस्ती वगैरे सगळ्याच गोष्टी त्यामध्ये केल्या. ओके, तुमचा जेव्हा फर्स्ट डे होता शूटिंग साठी, तेव्हा तुम्हाला ऑकवर्ड वाटलं, म्हणजे अनकम्फर्टेबल फील? हां, थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं फर्स्ट टाइम, ऍक्च्युअली ऑकवर्ड वाटत होतं. बट ज्यावेळी ऑन द वे आम्ही गेलो त्यावेळी इट्स नॉट लाईक जस्ट कॅमेरा फेस केल्यानंतर तुमची ती ऑकवर्डनेस निघून गेली, ती आम्ही काढली. अच्छा, ओके. माझं क्वेश्चन आता तन्वी किशोर यांना आहे की तुमचा एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत कसा होता? अर्धा एक्सपिरियन्स मी सांगायच्या आधीच त्यांनी सांगितलेला आहे, पण लाईक ॲज ही सेड, मिक्स खूपच छान. कारण काय, ही फिल्म एकंदरीत चॅलेंजिंग आहे, ॲज ॲक्टर्स सुद्धा चॅलेंजिंग आहे, ॲज डिरेक्टर ऑल्सो त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. कारण काय, ही एक अशी स्टोरी आहे ज्याच्यामध्ये मौज मस्ती पण आहे, इमोशन पण आहे, एक सोशल मेसेज पण द्यायचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक सीन हा कुठे प्लेस्ड आहे त्याप्रमाणे खूप क्रुशल काम सगळ्यांसाठीच आहे. त्यामुळे मजा मस्तीत आम्ही करतो, त्याबरोबर खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि माझा फेवरेट पार्ट म्हणजे आय थिंक पॅकअप नंतर आम्ही ऐकतो ती आमची गाणी. कारण गाणी ऐकल्यानंतर इलायराजा सर हॅज डन द म्युझिक, सो त्यामुळे तो एक ऍट दी एंड ऑफ इट. आणि स्टार्ट दिवसाची जर आपण त्या गाण्यांनी केली तर ऍक्च्युली तो अख्खा फील बिल्डअप होतो. फ्लिकर या फिल्मचे डिरेक्टर अमोल पाडावे आहेत, सो आता ते सांगतील की त्यांचा एक्सपिरियन्स यांच्यासोबत कसा होता आणि त्यांना कसं फील होत आहे. एक्सपिरियन्स खूपच छान होता. सुरुवातीला खूप त्रास झाला, पण नंतर दोघांनी खूप कोऑपरेट केलं आणि खरंच खूप छान गोष्ट आहे. आणि मला असं वाटतंय की लोकांनी लव स्टोरी खूप आवडेल, आणि लव स्टोरी बद्दल थोडक्यात त्यांनी सांगितलंच आहे, मी आता जास्त सांगणार नाही. पण हा, सिनेमाची गाणी खूप उत्तम झालीत, इलायराजाने केलेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे धनुष साऊथ सुपरस्टार ह्या सिनेमातनं पदार्पण करतात, त्यांचं एक गाणं आहे ह्याच्यात जे त्यांच्याच आवाजातलं आहे. आणि ही गोष्ट जवळजवळ 3 वर्षापासून माझ्या डोक्यात होती, बरेच निर्मात्यांकडे फिरलो, पण मला जशी प्रेझेंट करायची होती तसा तो जो बजेट, म्हणजे मराठी तुम्हाला माहिती आहे खूप कमी बजेटचे सिनेमा असतात, त्याचा तसा बजेट. मग माझा मित्र राजवीर, राजवीर आणि आम्ही खूप प्रयत्न करत असतानाच शेवटी राजवीर यांचे मोठे बंधू राज सरकार, त्यांनी आमचा तो स्ट्रगल बघितला आणि दादा म्हणाले की गोष्ट ऐकव, त्यांना गोष्ट ऐकवली आणि तात्काळ त्यांनी त्याचा ग्रीन सिग्नल दिला, म्हटलं गो अहेड तुम्ही करा. तर माझी इच्छा होती की मला इलायराजा म्युझिकसाठी हवी, म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला मराठीत आणणं. मग शेवटी दादांना बोललो आम्ही, दादांनी म्हटलं दुसऱ्या मिनिटाला म्हटलं जा, तर आम्हाला माहिती नव्हतं की ते आमच्याकडे म्युझिकसाठी तयार होतील की येतील. मग शेवटी माझे एक मित्र आहेत गुणाशंकरण साऊथचे आणि माझे मुंबईतले प्रोडक्शन मॅनेजर आहेत, मग त्यांची भेट घेतली. मग गुणांना म्हणाले डोंट वरी, म्हणजे पहिला स्टोरी सुनाव. मग मी त्यांना स्टोरी ऐकवली, त्याच्यानंतर मग त्यांनी मला इलायराजांकडे जाऊन बसवलं आणि नंतर त्यांना ऐकवल्यानंतर मग त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मला गोष्ट आवडली, मराठीत येतोय, तर तुम्हाला लवकरच त्यांची गाणी ऐकायला मिळतील. आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. जसं तुम्ही म्हटला की धनुषने या पिक्चरमध्ये गाणं म्हटलंय, आता मराठी इंडस्ट्रीमध्ये साऊथ सुपरस्टार फर्स्ट टाइम गाणं म्हणतोय, मग हे खूप चॅलेंजिंग असेल, तो एक्सपिरियन्स कसा होता, म्हणजे तुम्हाला ते चॅलेंजिंग वाटलं का? खरंच खूप चॅलेंजिंग होतं. जेव्हा टोन सेट करत असताना इलायराजाने मला एक टोन ऐकवली आणि त्या गाण्याला मी असं सहज म्हटलं की मला ना धनुष जसा व्हॉइस चाहिए. अच्छा, धनुष और मैं सीधा हॉटेल पे आया,
की इलियाराजासारखा मॅनेजरचा फोन आहे की कल सुबह धनुष गाणं केलं. आय वॉज शॉक की यार धनुष और मराठी में. फिर मेरा दोस्त है हमारे जो लीड राइटर मंगेश कांगने, मैंने उनसे बात की तो बोले कोई नहीं हम लोग रिहर्सल लेंगे. कि धनुष सुबह अर्ली मॉर्निंग आया सर के स्टूडियो में और सीधा आते ही बैठा पेन लेके कि बोलो क्या है. फिर उन्होंने मराठी पूरा इंग्लिश में लिख लिया आणि मराठी ते सगळं इंग्लिशमध्ये लिहिल्यानंतर एक दोन ते तीन तासाची रिहर्सल आणि तो माणूस खरंच ग्रेट आहे. ओके, तुम्ही राजवीर सरकारना कसं काय भेटलं? म्हणजे माझा पहिला सिनेमा आटली वाटली फुटली त्या दरम्यान राजवीरला डिरेक्शन ऍक्टिंगमध्ये यायचं होतं. त्यासाठी त्याला म्हटलं तू असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम कर माझ्याकडे. मग तो आला आणि त्यावेळी त्याच्यात जो स्ट्रगल त्याची ती मेहनत त्याच्यानंतर मग मी विचार केला की वा हाच माझ्या नेक्स्ट स्टोरीचा हिरो आहे. सो तो आणि मग तिथनं मैत्री झाली. मग आम्ही दोघं एकत्र प्लॅन केला, प्रयत्न केला आणि खूप मेहनत आहे आणि खूप हार्डवर्क आहे. तुम्हाला दिसलं जातं त्याचं चित्र बघा. तुमचा लहानपणापासून गोल हाच होता की मी ऍक्टर बनणार? ॲक्च्युली कशा होत्या ह्या सगळ्या गोष्टी. मी ॲक्च्युली होणार होतो IPS. खरं नंतर ह्या गोष्टी माझ्या पूर्ण म्हणजे इंडस्ट्रीकडे मी थोडं थोडं शॉर्ट फिल्म वगैरे कडे माझा कल होता ह्या सगळ्या गोष्टींकडे. नंतर नंतर हा जो छंद होता तो म्हणजे संपूर्ण असा म्हणजे जो म्हणतात ना ड्रीम्स कम ट्रू त्या टाईपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यासाठी मी खूप सारी मेहनत केली, अजूनही करेन आणि इथून पुढेही करेन. नक्कीच आम्हाला तुमची मेहनत नक्कीच दिसणार आहे. आणि फ्लिकर ही मूवी पुढच्या वर्षी येते. मी असं ऐकलं की याचं अजून शूटिंग सुरू आहे. सो आतापर्यंत जे फिल्मी प्रोडक्शन मधून प्री प्रोडक्शन मधून जे शूटिंग झालं आतापर्यंत याचा एक्सपिरियन्स कसा होता? नाही आता म्हणजे आमचं जवळजवळ 30-40% शूटिंग कम्प्लीट झालं आणि लवकरच पुढच्या महिन्यात बाकीच्या गोष्टी पूर्ण होतील. आणि या वर्षाअखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सिनेमा लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि बाकी खूप छान अनुभव आहे, मस्त चाललंय, सगळे एन्जॉय करतो शूट. आणि खरंच हे दोघं आता एवढे कम्फर्टेबल झाले की आता मला फक्त सीन सांगावं लागतो आणि हे दोघं डायरेक्ट ऍक्शन रेडी अशी परिस्थिती आहे. महाहित 24 मराठीच्या व्ह्युअर्सना तुम्ही ही फिल्म का पाहायची हे एक थोडक्यात सांगा. थोडक्यात तर नाही सांगता येणार कारण खूप कारण आहेत तुम्ही का ही फिल्म बघायला पाहिजे. पण मी फर्स्टली म्हणेन कारण काय, ही एक अशी स्टोरी आहे, हा असा सब्जेक्ट आहे जो आपण 100% ऐकलेला असतो. अनुभव असेल नसेल माणसाला, पण ॲटलिस्ट आसपास आपण असं काहीतरी घडलेलं बघितलेलं असतं. पण त्याच्या मागे काय भावना असतात, व्हॉट इमोशन्स यू ॲक्च्युली फील, ह्या सगळ्या गोष्टी या फिल्ममधनं तुम्हाला कळतील. म्युझिकसुद्धा त्याच प्रकारे बनवलेलं आहे की थ्रूआउट द फिल्म ती इतकी म्युझिकल फिल्म सुद्धा म्हणता येईल की त्याच्यामध्ये प्रत्येक मूड आणि प्रत्येक फेज अशी आमची जी आहे ती छानच एस्टॅब्लिश झालेली आहे. सो इट्स अ ब्युटिफुल ब्युटिफुल हार्ट टचिंग एक्सपिरियन्स आणि सोशल मेसेज पण आहे आमच्या फिल्ममध्ये, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे. फिल्मी कट्ट्याचे व्ह्युअर्स आणि पर्सनली मी तर नक्की ही फिल्म बघायला जाणार आहे आणि आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अजून एक जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे, या चित्रपटाचं नाव फ्लिकरच का आहे? फ्लिकर ओके, फ्लिकरचा मराठी आता तुम्ही जर गुगल केला झटका झटका. आणि या सिनेमाची स्टोरी नक्कीच ऑडियन्सला एक झटका देऊन जाणार आहे. तर आम्ही लवकरच अख्ख्या महाराष्ट्राला एक झटका द्यायला येतोय. सो प्लीज तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघायला या थिएटरमध्ये फ्लिकर. फिल्मी कट्ट्यामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. मी पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये नवीन टीम सोबत येणारच आहे. तोपर्यंत पाहत राहा महाहिट 24 मराठी, आपल्या महाराष्ट्राचं आपलं चॅनल. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की पाहायला विसरू नका फ्लिकर.